नमस्कार, निकिताच्या किचनमध्ये आपलं स्वागत आहे। तर आज आपण बनवणार आहोत मटकीचे कटलेट्स। तर मटकीचे कटलेट्स बनवण्यासाठी आपल्याला लागणार आहे मटकी। तर सगळ्यात आधी मटकीला आपल्याला एक वाफ येईपर्यंत हलकंसं वाफवून घ्यायचं आहे। मटकी वाफवून झालेली आहे, यानंतर मिक्सरच्या भांड्यामध्ये ही मटकी काढून घ्यायची आहे। यामध्ये आपल्याला कढीपत्ता घालून घ्यायचा आहे, जिरं, हिरवी मिरची, लसूण, कोथिंबीर। यानंतर यामध्ये एक छोटा चमचा दही टाकून घ्यायचा आहे। आता हे आपल्याला व्यवस्थित एकत्रित करून घ्यायचं आहे मिक्सरने। छान एकत्रित करून झालेलं आहे, एवढं बारीक आपल्याला करून घ्यायचं आहे मटकीला। यानंतर यामध्ये आपल्याला धनिया पावडर घालून घ्यायची आहे, साधारणतः एक छोटा चमचा धनिया पावडर। मसाला, चाट मसाला आपल्याला यूज करायचा आहे। यानंतर हळद, लाल तिखट, मीठ, हे मस्तपैकी आपल्याला आता एकत्रित करून घ्यायचं आहे। छानपैकी एकत्रित झालेलं आहे, मळून घ्यायचं आहे आपल्याला। छानपैकी एकत्रित झालेलं आहे, यानंतर याला या मिश्रणाला आपल्याला मळून सुद्धा घ्यायचं आहे। मळून झाल्यानंतर याचे आपल्याला गोल गोडे करून घ्यायचे आहेत। याचे आपल्याला कटलेट्स बनवून घ्यायचे आहेत छान अशापैकी। अशा प्रकारे सगळे आपल्याला कटलेट्स बनवून घ्यायचे आहेत। यानंतर पॅनमध्ये तेल गरम करून आपल्याला हे कटलेट्स शॅलो फ्राय करून घ्यायचे आहेत। साधारणतः एक छोटा चम्मच तेल घालून घ्यायचं आहे पॅनमध्ये। छान लालसर होईपर्यंत आपल्याला हे कटलेट्स फ्राय करून घ्यायचे आहेत। आता यानंतर हे कटलेट्स आपल्याला परतवून घ्यायचे आहेत। छान थोडे लालसर झालेले आहेत। तर छानपैकी हे कटलेट्स तयार झालेले आहेत। आता आपण याला एका प्लेटमध्ये काढून घेणार आहोत। छान पुदिन्याच्या चटणीसोबत आपल्याला हे कटलेट्स सर्व्ह करायचे आहेत। अतिशय पौष्टिक आणि चविष्ट असे कटलेट्स तयार आहेत। तर तुम्ही घरी नक्की ही रेसिपी ट्राय करून बघा। जर ही रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा। चला चला तर पुन्हा भेटूया एका नवीन रेसिपीसोबत। धन्यवाद।